नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण मराठी वाक्प्रचारासंबंधी तलाठी भरती परीक्षेमध्ये मागील वर्षी विचारले गेलेले हे महत्त्वाचे 30 प्रश्न बघणार आहोत. बघा, 30च प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आहेत. व्हिडिओ छोटासाच आहे, त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. आपला टेलिग्राम चॅनल रोहित म्हात्रे अकॅडमी अजून जॉईन केलेलं नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला लगेच जॉईन करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आजचा पहिला प्रश्न आहे की खलबत करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खलबत करणे म्हणजे काय तर चर्चा करणे, ऑप्शन डी. नसेल माहिती तर पटकन लिहून घ्या, खलबत करणे म्हणजे काय तर चर्चा करणे. बघा, कोल्हापूर तलाठीवरती 2014 हा प्रश्न विचारला गेला होता. पुढील प्रश्न आहे की नाकी नऊ येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. बघा, बुलढाणा गोंदिया ठाणे 2014 तलाठीभरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. नाकी नऊ येणे म्हणजे काय तर बेजार होणे, ऑप्शन डी. बेजार होणे, नाकी नऊ होणे म्हणजे काय, बेजार होणे. पुढचा प्रश्न आहे की नाश होणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नाश होणे म्हणजे काय, रसा तळाला जाणे, लक्षात ठेवा, ऑप्शन ए. उस्मानाबाद ठाणे तलाठीवरती 2014 हा प्रश्न विचारला गेला होता. नाश होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय, रसा तळाला जाणे. चौथा प्रश्न आहे की डाळ शिजणे या वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता. बघा, लातूर तलाठीवरती 2015 हा प्रश्न विचारला गेला होता. डाळ शिजणे म्हणजे काय तर दाद लागणे, लक्षात ठेवा, ऑप्शन बी. पाचवा प्रश्न आहे की पाणी पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता. लातूर तलाठीवरती 2015 हा प्रश्न विचारला गेला होता. पाणी पडणे म्हणजे काय तर केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे, लक्षात ठेवा. पाणी पडणे म्हणजे काय, केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाआधी बघा, अन अकॅडमीची सुंदर अशी ऑफर आहे आजच्या दिवसापुरतीच. या ऑफरद्वारे तुम्हाला अन अकॅडमीच्या MPSCच्या सबस्क्रिप्शनवर 20% डिस्काउंट भेटते. फक्त तुम्ही कूपन कोड वापरा, ROHI10 हा कूपन कोड वापरला की तुम्हाला पूर्ण 20% सूट अन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर भेटत आहे. सोबत बघा, जर तुम्ही 8वी ते 12वी इयत्तेमध्ये शिकत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा एक 45 दिवसांचं प्लस सबस्क्रिप्शन भेटत आहे अन अकॅडमीकडून, ते फक्त 299 रुपयामध्ये. आणि बघा, तुमच्यासाठी इथे 10% डिस्काउंट देखील भेटेल जर तुम्ही आपला कूपन कोड ROHI10 वापरलात. तर बघा, हे सबस्क्रिप्शन फक्त तुम्हाला पडणार आहे 269 रुपयामध्ये, ठीक आहे. जर त्यामुळे जर का तुम्ही 8वी ते 12वी IIT JEE किंवा नीट एक्झामची तयारी करत असाल तर लगेच अन अकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन घ्या. बघा, अतिशय कमी किमतीमध्ये 269 रुपयाला भेटत आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच, त्यावर क्लिक करा आणि लगेच अन अकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन घ्या. सहावा प्रश्न आहे की मुद्दामून दुर्लक्ष करणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. मुद्दामून दुर्लक्ष करणे, सोलापूर सातारा सांगली गोंदिया 2015 तलाठीभरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. तर मुद्दामून दुर्लक्ष करणे म्हणजे काय तर कानाडोळा करणे, ऑप्शन सी. सातवा प्रश्न आहे की भाऊबंदकी असणे या शब्दाचा अर्थ काय. तर बघा, भाऊबंदकी असणे म्हणजे काय तर ऑप्शन बी, नात्या नात्यांमध्ये भांडण असणे, ऑप्शन बी. आठवा प्रश्न काय बघा, तोंड टाकणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता. तोंड टाकणे, बघा वर्धा तलाठीभरती 2015 हा प्रश्न विचारला गेला होता. तोंड टाकणे म्हणजे काय तर टाकून बोलणे, लक्षात ठेवा, ऑप्शन डी. तोंड टाकणे म्हणजे काय तर टाकून बोलणे. नवा प्रश्न आहे की धूळभेट या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता. धूळभेट, वर्धा तलाठीवरती 2015 हा प्रश्न विचारला गेला होता. धूळभेट म्हणजे काय तर उभ्या उभ्या झालेली भेट, ऑप्शन सी. बघा, नसेल माहिती या वाक्प्रचारांचा अर्थ तर पटकन लिहून घेत चला तुमच्या वहीमध्ये. दहावा प्रश्न बघा काय दिलाय, कपिला षष्टीचा योग येणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. बघा, हा देखील धुळे तलाठीभरती 2015 प्रश्न घेतला गेला होता. कपिळा षष्टीचा योग येणे म्हणजे काय तर दुर्मिळ संधी मिळणे, ऑप्शन सी. अकरावा प्रश्न आहे की बार उडवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बार उडवणे म्हणजे काय तर कार्य पूर्ण करणे, लक्षात ठेवा, ऑप्शन ए. बार उडवणे म्हणजे काय तर कार्य पूर्ण करणे. पुढचा प्रश्न आहे की केसाने गळा कापणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. केसाने गळा कापणे म्हणजे काय तर विश्वासघात करणे, लक्षात ठेवा. केसाने गळा कापणे म्हणजे काय तर विश्वासघात करणे. वर्धा तलाठीवरती 2016 हा प्रश्न विचारला गेला होता. तेरावा प्रश्न आहे की सुतोवाच करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. सुतोवाच करणे, तर सुतोवाच करणे म्हणजे काय तर ऑप्शन सी, प्रारंभ करणे, लक्षात ठेवा, ऑप्शन सी. नसेल माहिती तर लिहून घ्या लगेच, सुतोवाच करणे म्हणजे काय तर प्रारंभ करणे. चौदावा प्रश्न आहे की पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. चलबिचल होणे,
परभणी तलाटीवरती 2016 हा प्रश्न विचारला गेला होता, चल बिचल होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे अस्वस्थ होणे, ऑप्शन डी। 15वा प्रश्न काय बघा, पाया घालणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा। कोल्हापूर बुलढाणा औरंगाबाद तलाटीवरती 2016 हा प्रश्न विचारला गेला होता, पाया घालणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे प्रारंभ करणे, ऑप्शन ए। ठीक आहे, 16वा प्रश्न काय बघा, मुला हिजा बाळगणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय। मुला हिजा बाळगणे, जळगाव तलाटीवरती 2016 हा प्रश्न विचारला गेला होता, मुला हिजा बाळगणे म्हणजे काय, तर परवा करणे, ऑप्शन ए। 17वा प्रश्न आहे की पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा, शिकस्त करणे। नागपूर तलाटीवरती 2016 हा प्रश्न विचारला गेला होता की शिकस्त करणे म्हणजे काय, तर खूप प्रयत्न करणे, ऑप्शन डी। शिकस्त करणे म्हणजे काय, खूप प्रयत्न करणे। 18वा प्रश्न आहे की अकलेचा खंदक या वाक्प्रचाराचा अर्थ काय। नाशिक तलाटीवरती 2016 हा प्रश्न विचारला गेला होता, अकलेचा खंदक म्हणजे काय, तर ऑप्शन सी, मूर्ख मनुष्य। 19वा प्रश्न आहे की अंगाची लाही होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय। नाशिक तलाटीभरती 2016 हा देखील प्रश्न विचारला गेला होता, अंगाची लाही म्हणजे काय, तर रागाने बेफाम होणे, ऑप्शन ए। 20वा प्रश्न आहे की व्यसन घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय। व्यसन घालणे, तर बघा व्यसन घालणे म्हणजे काय, तर मर्यादा घालणे, एखाद्या गोष्टीसाठी व्यसन घालणे म्हणजे काय, तर मर्यादा घालणे। ठीक आहे, चंद्रपूर तलाटीवरती 2016 हा प्रश्न विचारला गेला होता। पुढचा प्रश्न आहे की मुर्दा म्हणून दुर्लक्ष करणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा। चंद्रपूर तलाटीवरती 2016 हा देखील प्रश्न विचारला गेला होता, मुद्दा म्हणून दुर्लक्ष करणे म्हणजे काय, तर कानाडोळा करणे, ऑप्शन सी। 22वा प्रश्न आहे की कानात मुंग्यांचे वारूळ होणे म्हणजे काय। कानात मुंग्यांचे वारूळ होणे, कदाचित माहीत नसेल तुम्हाला उत्तर, लिहून घ्या, कानात मुंग्यांचे वारूळ होणे म्हणजे काय, तर खूप राग येणे। 23वा प्रश्न आहे की आभाळ कोसळणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय। आभाळ कोसळणे म्हणजे काय, तर फार मोठे संकट येणे। ठीक आहे, 24वा प्रश्न काय बघा, काकदृष्टीने पाहणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय। काकदृष्टीने पाहणे म्हणजे काय, तर बारकाईने पाहणे। काकदृष्टीने पाहणे म्हणजे काय, तर बारकाईने पाहणे। 25वा प्रश्न आहे की चतुर्भुज होणे याचा अर्थ काय। बघा लातूर तलाटीवरती 2016 हा प्रश्न विचारला गेला होता, चतुर्भुज होणे म्हणजे काय, तर लग्न होणे, ऑप्शन बी। 26वा प्रश्न आहे की लंकेची पार्वती म्हणजे काय। जळगाव तलाटीवरती 2015 हा प्रश्न घेतला गेला होता, लंकेची पार्वती म्हणजे काय, तर अंगावर दागिने नसलेली स्त्री, या लक्षात ठेवा, नसलेली स्त्री। 27वा प्रश्न आहे की द्राविडी प्राणायाम करणे या वाक्यरचनाचा योग्य अर्थ ओळखा। रायगड तलाटीवरती 2015 विचारला गेलेला प्रश्न आहे, द्राविडी प्राणायाम करणे म्हणजे काय, तर ऑप्शन ए, सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे, ऑप्शन ए। पुढील प्रश्न आहे की पाठ चोरणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा। अकोला तलाटीवरती 2016 हा प्रश्न विचारला गेला होता, पाठ चोरणे म्हणजे काय, तर कुचरपणा करण्या, पाठ चोरणे म्हणजे काय, तर कुचरपणा करणे। पुढील प्रश्न आहे की धाबे दणाणणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा। तर बघा धाबे दणाणणे म्हणजे काय, तर अतिशय घाबरणे, ऑप्शन ए। चला विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न बघा आजचा काय दिलाय। पडते घेणे या अर्थासाठी योग्य वाक्प्रचार निवडता। पडते घेणे, पालघर तलाटीवरती 2015 हा प्रश्न विचारला गेला होता, पडते घेणे म्हणजे काय, तर नमते घेणे, ऑप्शन डी। ठीक आहे, पडते घेणे म्हणजे काय, तर नमते घेणे। ओके, तर बघा 30 महत्वाचे प्रश्न बघितले आपण। हे वाक्प्रचार नेहमी विचारले गेलेले आहेत आतापर्यंत तलाटीभरती परीक्षेमध्ये। या 30 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती किंवा किती प्रश्न वाक्प्रचार तुम्हाला माहिती होते, ती मला कमेंट करून नक्की सांगा। बघा मला असं वाटतं खूप जणांना या प्रश्नांची उत्तरे माहीत नसेल, तर व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, जेणेकरून तुमची रिव्हिजन होऊन जाईल। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांसोबत। व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करायला पण विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बाजूला असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स रेग्युलरली भेटत राहतील। तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया जी के मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये। आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।